आज रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते शेतकऱ्यांसाठी पहिली ट्रेन चालू करण्यात आली तर पुणे नांदेड ट्रेनला मान्यता देण्यात आली भारतीय जनता पार्टीच्या वतीनं शहरभर रावसाहेब दानवे यांचे धन्यवाद म्हणून मोठमोठे मुट फलक आणि माध्यमांवर जाहिराती देण्यात आल्या यावर शिवसेना नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी टीका केली आहेत पाहूयात ते काय म्हणाले आज जालन्यावरून पहिली शेतकऱ्यांसाठी रेल्वे धावली तसेच नांदेड मनमाड या ब्रॉडगेज दुहेरी करणारा मान्यता देण्यात आली आणि पुणे जालना या ट्रेनला सुसज्ज डबे बसवण्यात आले या ट्रेनला रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी हिरवा झेंडा दाखवला मात्र आता राजकारण देखील मिळत मिळतंय भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहरभर रावसाहेब दानवे यांचे धन्यवाद म्हणून मोठे मोठे फलक आणि माध्यमांवर जाहिराती देण्यात आल्या त्यावरून शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी मात्र रावसाहेब दानवे यांना चिमटा काढला माझ्या काळात भरपूर रेल्वे मार्ग आणले त्यावेळेस अशी बॅनरबाजी केली नाही दिल्लीमध्ये राज्यमंत्र्यांना कोण ओळखत हे मला माहिती आहे ते फक्त उद्घाटनापुरते मंत्री आहेत अशी टीका केली पाहूया ते काय म्हणाले ती पहिली किसान रेल होताना मी अभिनंदन केलं केंद्र सरकारचा आणि त्याचप्रमाणे नवीन जे डबे लावून त्या सुधारित हे करतात त्यांचंही अभिनंदन केलं खरं म्हणजे चांगली गोष्ट आहे परंतु श्रेय कुणी घेऊ नये म्हणजे असं कळलं की ते श्रेय कोणीतरी म राज्यमंत्री आहेत ते घेतात म्हणून पण राज्यमंत्रीसुद्धा माझ्यासोबत अनेक वर्षापासून लोकसभेत होते वीस वर्षापासून आता त्यांचं त्यांची पाचवी टर्म आहे ते त्यांना रेल्वे मंत्रीपद जरी दिलं असलं तरी राज्यमंत्रीपद तरी त्या ठिकाणी त्यांनी काम केलं पाहिजे मी सोळा वेळेस लोकसभेमध्ये भाषण केले रेल्वेचे आणि ते करून घेतले आणि मग नंतर माझं मी भाषण केल्यामुळे तसं मी फक्त भाषण केलं करून सोडून देत देत नव्हतो मी त्या त्या डिपार्टमेंटच्या सेक्रेटरींना मंत्र्यांना त्यांच्या चेअरमनना जाऊन भेटायचो आणि ते भेटून त्या ठिकाणी मग साऊथ सेंट्रल रेल्वे असेल मग साऊथ सेंट्रल रेल्वेची रेल्वे ही सेंट्रल गवर्मे सेंट्रल रेल्वेतर्फे अगदी नॉर्थ रेल्वेपर्यंत जात असेल तर त्यांच्या त्यांच्या जी एमला मी भेट परभणी ते सम मनमाडपर्यंत दुहेरी रेल्वे पाहिजे टू वे पाहिजे आणि टू वेपासून त्या ठिकाणी इलेक्ट्रिकल विथ इलेक्ट्रिफिकेशन पाहिजे हे सगळं अनेक वेळेस बोललो म्हणजे मागे तर अगदी तिथून सांगितलं होतं मी निजामाबादपासून करा म्हणून सांगितलं होतं मग ते निजामबाद ते परभणीपर्यंत आलं आणि परभणीत हे तेही होईल <coughs> पण त्याला वेळ लागतो पण हे अजूनही त्या ठिकाणी रेल्वे राज्यमंत्री त्या ठिकाणी त्याचा प्रयत्न करत नाही आता किती तंत्र चालतं तिथे दिल्लीमध्ये हे पाहावं लागेल एक आता उद्घाटनापुरते हे मंत्री आहेत बाकी यांचं स्वतःचं काही हे नाही कारण तिथे डिपार्टमेंटमध्ये सगळे सेक्रेटरीट चेअरमन हेच महत्त्वाचे जी एम आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी हे केलं पाहिजे होतं दुसरं म्हणजे मी या ठिकाणी हे सांगेल की आपल्याला मी अनेक र, आ, मी फॉलोअप करून नांदेड टू आधी संभाजीनगर ते मुंबई आणि नंतर नांदेड टू मुंबई किंवा मग सकाळी जालना ते मुंबई या सगळ्या गाड्या त्या ठिकाणी मी खूप प्रयत्न केला असं नाही केलं माहिती रेकॉर्ड आहे ना म्हणतील आता काय अरे रेकॉर्ड आहे ना त्यावेळेस थोडी सोशल मीडिया होती त्यावेळेस थोडी काही असं न्यूजमध्ये का यायचं असं काही नव्हतं पण ते सुद्धा मी त्या ठिकाणी खूप मागे लागून बरेच रेल्वे चालू केल्या आता हे उद्घाटन करतात त्याला लगे बोर्ड लावतात त्यावेळेस ही प्रथा नव्हती आम्ही ज्यावेळेस लोकसभेत भाषण करायचो तर त्यावेळेस सोशल मीडिया नव्हता कोणता मीडिया नव्हता काही नाही आणि फक्त पार्लमेंटचा हे होता टी टी होता त्याच्यात दिसायचं परंतु आता मात्र असं झालं की होर्डिंग लावून त्या ठिकाणी आम्ही काय केलं दाखवतात अरे तुम्ही काय केलं तुम्हाला के केलंच पाहिजे तुम्ही रेल्वे राज्यमंत्री कशाला झालात रा मग लगेच त्या ठिकाणी हे म्हणजे हे फक्त श्रेय घेण्यासाठी त्या ठिकाणी चमकेशगिरी करण्यासाठी पब्लिसिटी करण्यासाठी त्या ठिकाणी यांचं काम चाललं बाकी यांचं काम तसं स्वतः काही नाही आता आतापर्यंत ही रेल्वे केव्हा चालू व्हायला पाहिजे होती ते झाले नाही